महालगाव येथे शिवसंवाद मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यासोबत झालेल्या अनुचित प्रकाराबाबत तेथील काही नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय औरंगाबाद येथे निवेदन देत या सर्व प्रकाराचे खापर विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे यांच्या नावाने फोडले आहे. या हल्ल्याशी आमदार रमेश बोरनारे यांचा काहीही संबंध नाहीये. प्रसारमाध्यमांवर सुरू असलेल्या बातम्या या त्यांना दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे गैरसमज होत आहे. या घटनेत कुठलीही दगडफेक झालेली नाहीये, तर विरोधी पक्षनेते यांनी पोलीस प्रशासनाला तंबी देत मिरवणुकीत आवाज बंद करण्यासाठी सांगितले असा देखील आरोप यावेळी या निवेदनात केला आहे. तर यासोबतच विरोधी पक्षनेते यांनी दिलेल्या तंबीमुळे मिरवणुकीचा आवाज बंद करण्यात आला व ज्यामुळे थोडा गोंधळ झाला. आमची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे विरगाव पोलिसांकडून रितसर परवानगी घेऊन आम्ही काढली, तरीही आमच्यावर अन्याय झाला व मिरवणूक ही जाणून बुजून बंद केली, जेणेकरून त्या ठिकाणी वाद व्हावा असे षडयंत्र रचले असल्याची शंका या निवेदनात व्यक्त केली आहे. या निवेदनावर खंडूशंकर अल्हाट, मंगेश मधुकर गायकवाड, संजय सकारी अल्हाट, कैलास कडू बनकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.